सिंहगड शिव शंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा निजाम मुघल यांचे अन्याय आणि ग्रस्त अशा महाराष्ट्राला मुक्त करून स्वराज्य बनवणारे राजे म्हणजे श्री शिव छत्रपती। या वाघाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाबाईचा पोटी शिवनेरी गडावर झाला। शिवनेरी गडावर जन्मले म्हणून नाव शिवाजी ठेवण्यात आले। पिता शहाजी राजे निजामांचे सरदार होते। माता जिजाऊंनी शिवरायांना मोठे केले। लहानपणी तो शिवरायांना रामायण व महाभारताची कथा ऐकवत। या कथाचा परिणाम असा की शुभा धाडसी व पराक्रमी होत गेली। वयाच्या 14व्या वर्षी त्या शिवरायांना रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे शिवबा मुघलांना निजामांना मात देऊन यशस्वी राजा होते असा कोणाला ठाऊक। मात्र शाहिस्ते खानाची बोटे कापणारे, अफजल खानाला ठार मारणारे पराक्रमी शिवबा, आग्राचे कैदेतून सुटका करणारे चपल बुद्धिमान शिवबा, इतर राजांवरील आक्रमणानंतर तेथील स्त्रियांचे मान रखणारे आदर्श शिवबा, या शिवबांनी फक्त 50 वर्षाच्या आयुष्यात सर्व महाराष्ट्राला सर्व शत्रूपासून मुक्त केले। आदर्श राजा कसा असावा याची ओळख संपूर्ण जगाला करून देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1600 यांची रोजी झाला। विजय सारखी तलवार चालवून गेला। वाघनखाने अफजल खानाचा पोट फाडून गेला। स्वर्गात तिजाल्या देवाने मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला। जैसा बाप वैसा बेटा श्री शिवाजी महाराज नंतर त्यांचे व सईबाईचे पुत्र श्री संभाजी राजे एक सुद्धा हार न मिळवता 8 वर्ष मुघलांशी लढले आणि स्वराज्यांचे रक्षा केले। शिवा महाराज की बोलो जय, संभा महाराज की बोलो जय। नाव राजवर्धन अविनाश रणकुळे आहे। मी 3व्या मध्ये शिकतो। आज संभाजी महाराजांची जयंती। छत्रपती संभाजी महाराजांना मी अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षणच नव्हे तर ते वाढवण्याचे कार्य संभाजी महाराजांनी केले। म्हणून तर म्हणतो की कोंढाण्यासाठी तानाजी गेला गोडखिंडी समोर बाजी आला। कोंढाण्यासाठी तानाजी गेला गोडखिंडी समोर बाजी आला आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला। महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला। संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर साईबाईंच्या पोटी झाला। संपूर्ण पुरंदर किल्ला सनई आणि चौघडे यांच्या आवाजाने धुमधुमून गेला। पुत्र शिवरायांना झाला, पुत्र साईबाईंना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला। आईसाहेब जिजाऊंनी आपल्या पहिल्या मुलग्याची आठवण म्हणून संभाजी असे नाव ठेवले। शंभू बाळाला आपल्या आईचे सुख फारसे लाभले नाही। ते 2 वर्षाचे असताना सईबाई मरण पावल्या। जिजाऊंच्या छत्रछायेखाली ते मोठे झाले। शिवबाळाचं शिक्षण सुरू झालं। जिजाऊंनी रामाच्या कृष्णाच्या सोबतच शिवरायांच्या पराक्रमीच्या गोष्टी त्यांना सांगू लागल्या। शास्त्र आणि शस्त्रांमध्ये ते पारंगत होत होते। म्हणून जगात अनेक राजे राजपुत्र होऊन गेले पण स्वतःच बालपण स्वराज्यासाठी देणारा एकमेव राजे जे होते ते आपले संभाजी महाराज होते। म्हणून तर म्हणतो की पुत्र वावा ऐसा जैसा तिन्ही लोकी झेंडा, मोडेल पण वाकणार नाही असा त्यांचा बाणा होता। ते बादशाहच्या दरबारात म्हटले की तुमच्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही। म्हणून असे होते आपले संभाजी महाराज सिंहाच्या छावासारखे। शेवटी एकच म्हणणार, शब्दी प्रतीला पुढे असे शंभू महाराजांची कीर्ती, राजे शोभुने दिसे जगती, अवघ्या जगाचा छत्रपती।
पुन्हा एकदा मी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो. छत्रपती शिवा संभाजी महाराज की जय. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे आपले शंभूराजे. धन्यवाद. छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य आपले महाराज. राजधानी साधारा आमचा मानाचा मुजरा. धन्य शिक्षक और माझे मित्र, मेरा नाम ओजस्वी दत्ता विद्यमान आहे. मी कदर इंटरनॅशनल स्कूल किसी में पढ़ता हूँ. आज मैं आपको छत्रपति शिवाजी महाराज जी के बारे में बताने जा रहा हूँ. तो चलो देखते. इंद्र के बीज पर अंब पर रावण सुदम्ब पर रघुकुल राज है. कौन भारी हाव पर सिंधु की नाव पर जो सास पर राम ही राज है. वे तीन असुर का नाम इतिहास में लंकारी थे. छत्रपति शिवाजी महाराज स्वराज के हवन की चिंगारी थे. वे इंसान रूप में ही देवता थे. उनके तो जानवर भी वफादार थे. घुस जाते थे दुश्मनों के किले में और हर महादेव पुकारते. छत्रपति शिवाजी महाराज के पुत्र छत्रपति संभाजी महाराज वे भी किसी से कम नहीं थे. वे अपने कम समय में 210 लड़ाइयां जीत कर आए थे और एक ही लड़ाई में हारे नहीं थे. जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद. सुप्रभात. मी शुभदा अरुण शेंदे इथल्या 6वी ब मध्ये शिकत असून आज मी तुम्हाला संभाजी महाराजांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोम्य होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकट आले. त्या संकटावर पाय रोवून उभे न राहता त्यांनी समर्थपणे झेप ही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याची धुरा समक्षपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोट घालायला लावणाऱ्या प्रचंड पराक्रम हा संभाजी महाराजांनीच केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा छत्रपती संभाजी महाराजांनी यशस्वीपणे राबवल्या. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. छत्रपती संभाजी महाराज हे असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराक्राष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, व्यासंगी, संस्कृत पंडित, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती असायलाच हव्या. त्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. छत्रपती संभाजी महाराजांनी एकूण 120 लढाई लढल्या. महत्वाचे म्हणजे 120 पैकी एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. 11 मार्च 1683 रोजी महाराजांची प्राणज्योत अखेर मावळली. संभाजी महाराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली. मी माझे भाषण एका शूर योद्ध्याला मानाचा मुजरा करून व 2 ओळी सांगून समाप्त करीत आहे. काल जरी समोर उभा तरी ललकारती नभा. धर्मवीर हा मराठा शेर, शोभाचा छावा शंभू राजा. ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा. शोभाचा छावा जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतापगडच्या पायथ्याशी
ज्ञान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही दराजा शिवाजी राजांच्या करामती शिवाजी राजांच्या करामती सुंदर शामियाना उभारला होता बेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियान्याला बेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियान्याला मराठी शाहीचा मांडला ताटजी जी जी मराठी शाहीचा मांडला ताटजी जी जी।